ओके स्टीलिंग अबाउट माइक्रोकंट्रोलर 8051 सपोर्ट्स असिंक्रोनस कम्युनिकेशन अनलकीली वी कैन से दिस इज योर माइक्रोकंट्रोलर दिस इज योर पीसी It can send the data to the PC or it can accept the data from the PC. And there is a ground line connection. Okay, that we know. Now, suppose microcontroller is sending the data. To the PC. Okay, now both should have same speed. Both should have the same speed. Means if I am sending the data at a baud rate of suppose 1 kbps, एका सेकंदामध्ये 1000 bits मी पाठवतोय. तर पीसीचा बॉड रेट सुद्धा 1 kbps असायला पाहिजे तरच दोघांमध्ये डेटा कम्युनिकेशन प्रॉपरली होऊ शकत. बरोबर आहे सब. आपलं अगदी डे टू डे एक्झाम्पल म्हटलं माझ्याकडे चेंडू आहेत एक 100 चेंडू आहेत बादलीमध्ये आणि समोर एक माझा मित्र उभारलाय. मी काय करतोय बादलीतला चेंडू घेतोय आणि त्याच्याकडे फेकतोय आणि तो काय करतो तो कॅच करतोय चेंडू आणि त्याच्या बादलीमध्ये टाकतो. बरोबर आहे. मी जर चेंडू फास्ट मध्ये टाकायला लागलो आणि त्याचा जर कॅचिंग स्पीड तेवढा नसेल मी जेवढा फास्ट टाकतोय म्हणजे भर बॉल टाकतोय किंवा चेंडू टाकतोय तेवढ्याच भरभर त्यानं ते कॅच केले पाहिजे आणि बादलीत टाकले पाहिजे. जर दोघांचा स्पीड मॅच नाही झाला तर काय होईल डेटा क्रॅश होईल. करेक्ट. डेटा काय होईल क्रॅश होईल म्हणजे त्यानं झेलायच्या अगोदर त्याच्या अंगावर डेटा येऊन पडलेला असेल त्याला झेलायला चान्सेस नाही त्याच्या अंगावर येऊन डेटा बाउन्स झालेला असेल म्हणजे मधला डेटा काय होईल स्किप होईल. सगळा डेटा त्याला मिळेल किंवा सगळा डेटा त्यांना ऍक्सेप्ट केला असेल याची गॅरंटी नाही. कशामुळं कारण फेकणाऱ्याचा स्पीड जास्त आहे आणि झेलणाऱ्याचा स्पीड कमी. असं जर झालं तर दोघांमध्ये प्रॉपर सिंक्रोनिझम होणार नाही दोघांमध्ये ताळमेळ राहणार नाही. त्यासाठी पाठवणाऱ्याचा स्पीड किंवा बॉल फेकणाऱ्याचा स्पीड म्हणजे किती बॉल एका मिनिटात तो टाकतोय आणि बॉल जळणाऱ्याचा स्पीड म्हणजे एका मिनिटामध्ये किती बॉल जळतो ह्या दोघांचं जर मॅचिंग होत असेल प्रॉपरली तरच दोघांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन होऊ शकतं अन्यथा नाही. सो द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन in asynchronous communication the most important condition this is asynchronous communication the most important condition in asynchronous communication is that baud rate of the sender should be equal to the baud rate of receiver. तर कम्युनिकेशन करायच्या अगोदर आपल्याला
आपल्याला अगोदर ठरवावं लागतं की मायक्रो कंट्रोलर किती स्पीडनं डेटा पाठवणार आहे, आणि ते पीसीला सांगावं लागतं किंवा पीसीचा बॉड रेट आपल्याला सेट करावा लागतो. आपण त्याचा बॉड रेट सेट करू शकतो सेटिंग मध्ये जाऊन, आणि त्याला पीसीला सांगू शकतो की बाबा तू 1 KBPS या स्पीडनं डेटा रिसीव्ह कर, कारण मला माहिती मी पाठवणार आहे तो 1 KBPS न पाठवणार आहे. येते लक्षात? ओके. सो इवन इन असिंक्रोनस कम्युनिकेशन ऑल्सो, इवन दो देर इज नो हँड शेकिंग, जरी हँड शेकिंग सिग्नल्स नसले तरी सुद्धा दोघांचा बॉड रेट हा मात्र सारखाच असला पाहिजे, म्हणजेच ते दोघं सिंक्रोनिझम मध्ये काम करते, ताळमेळ राहील दोघांमध्ये, पाठवणाऱ्यामध्ये आणि रिसीव्ह करणाऱ्यामध्ये, हे कंपल्सरी. ओके. नाऊ इन बॉड रेट ऑल्सो, इन बॉड रेट्स वी हॅव टू टाइप्स ऑफ बॉड रेट्स. वन इज नॉन स्टँडर्ड बॉड रेट, and standard baud rates. Non-standard baud rate and standard baud rate. What do you mean by non-standard baud rate and what is mean by standard baud rate? That we will see. There are some figures like 512 बिट्स पर सेकंड, 1024 बिट्स पर सेकंड, 2048 बिट्स पर सेकंड, 4096 बिट्स पर सेकंड, 9600 सॉरी नाही चुकलो माझ सॉरी 9600 निम्म किती येते 4800 हा 4800 त्याच्या निम्म येते 2400 त्याच्या निम्म येते 1200 त्याच्या निम्म येते 600 त्याच्या निम्म येते 300 ह्या ज्या फिगर्स आहेत ठीक आहे याच्यामध्ये अजून जर ऍड केले मी 96 + 2400 तर किती येते ते पण बघावं लागतं आपल्याला. तर हे अशा प्रकारे ह्या ज्या फिगर्स आहेत 300, 600, 1200, 2400, 4800 आणि 9600 या ज्या फिगर्स आहेत याला म्हणतात स्टँडर्ड फिगर्स, स्टँडर्ड बॉड रेट. तुम्ही म्हणताले कोणी ठरवून दिलेलं आहे, तर याच्यासाठी IEEE म्हणून स्टँडर्ड. आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मधल्या प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्ड जे ठरवलं जातं त्यासाठी एक बॉडी आहे, इंटरनॅशनल बॉडी, त्याला म्हणतो आपण IEEE. ही IEEE नावाची एक बॉडी आहे, ही इंटरनॅशनल बॉडी, ही इंटरनॅशनल बॉडी ठरवते की कुठल्या फिगर्सला स्टँडर्ड फिगर्स म्हणायचं, स्टँडर्ड बॉड रेट म्हणायचं, आणि कुठल्या फिगर्सना नॉन स्टँडर्ड म्हणायचं. या ज्या फिगर्स दिलेल्या आहेत त्यांनी, ह्या फिगर पुढे आहेत अजून लांब पर्यंत जात, कारण आता 1 MBPS पर्यंत गेलेला आहे स्पीड जवळ अप्रॉक्सिमेटली 1 MBPS.
म्हणजे 10^6 बिट्स पर सेकंड, 10,00,000 बीट एका सेकंदामध्ये पाठवले जातात किंवा रिसीव्ह केलं जात. एवढा स्पीड आपल्याला अजून मिळत नाही आपल्याकडे, परंतु आता ज्यावेळेस 5G टेक्नॉलॉजी येईल आपल्याकडे, आता सध्या आपण 4G मध्ये, फोर्थ जनरेशन मध्ये, ज्यावेळेस 5th जनरेशन मध्ये आपण जाऊ, 5G टेक्नॉलॉजी ज्यावेळेस येईल त्यावेळेस बहुधा हा स्पीड आपल्याला मिळेल 1 Mbps. या स्पीडनं जर मिळालं तर आपल्याला कनेक्टिव्हिटीचा कधीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, अगदी इन्स्टंटली मी इथं जे बोलतोय ते विदिन अ मायक्रोसेकंड तुमच्या मोबाईलवर दिसत. आता थोडस कसं मध्ये थोडस हे झाल्यासारखं, असं लॅग झाल्यासारखं वाटत. मी हात इथं आत्ता फिरवला तर थोडं एका दोन सेकंदाने तुमच्या इकडच्या स्क्रीनवर तो हात फिरलेला दिसतो. बरोबर, म्हणजे मध्ये लॅग राहतो हा, 1 सेकंदाचा 2 सेकंदाचा तो लॅग सुद्धा मध्ये राहणार नाही. किंवा मी इकडे आत्ता बघितलं, थोडी मान हलवली तर तुम्हाला तुम्हाला दिसायला थोडासा मध्ये 1-2 सेकंद जातात तुमच्या स्क्रीनवर दिसायला. हा आहे तो मध्ये लॅग आहे, हा लॅग नाही नसला पाहिजे. मी इकडे मान हलवली किंवा हात हलवला तर त्याच इन्स्टंटला तुम्हाला तिकडे सुद्धा मी हात हलवलेला दिसला पाहिजे, म्हणजे विदिन अ मायक्रोसेकंड. असं जर झालं तर आपण म्हणू शकतो की बाबा कनेक्टिव्हिटी एकदम चांगली आहे. ठीक आहे, तर आता 5G मध्ये आपल्याला बहुतेक तशा प्रकारची कनेक्टिव्हिटी मिळू शकते. ओके, सो व्हॉट वी आर डिस्कसिंग अबाउट द स्टँडर्ड बॉड रेट्स. सो दीज फिगर्स, ऑल दीज फिगर्स वी कॉल देम एज स्टँडर्ड बॉड रेट्स. ओके, यू मे सर्च ऑन युअर इंटरनेट, इंटरनेट गुगलवर तुम्ही सर्च करा व्हॉट आर द स्टँडर्ड बॉड रेट्स, तिथं तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळेल. आता ह्या फिगर सोडून मी मधलीच फिगर कुठली तर काढली, 650 नाही तर 1200 नाही, मी 1000 काढली. ही स्टँडर्ड फिगर आहे का? नाही. याचा अर्थ मी या स्पीडनं डेटा पाठवू शकतो का? हो, येस. मायक्रो कंट्रोलरच्या बाबतीत येस, पीसीच्या बाबतीत नो. कारण पीसी म्हणजेच आपला कम्प्युटर हा फक्त स्टँडर्ड बॉड रेटच ऍक्सेप्ट करतो, नॉन स्टँडर्ड बॉड रेट ऍक्सेप्ट करत नाही. करेक्ट, म्हणजे तुम्हाला या फिगर्स मधली एक फिगर कुठली तरी वापरावी लागणार, त्या स्पीडनं तुमचा डेटा पाठवला जाईल आणि रिसीव्ह केला जाईल. जर तुम्हाला कॉम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करायचं असेल तर लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा ज्या काही स्टँडर्ड मशीन्स आहेत त्याच्याबरोबर जर तुम्हाला सिरियल डेटा कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरीली स्टँडर्ड बॉड रेटनंच कम्युनिकेशन करावं लागेल. नॉन स्टँडर्ड बॉड रेटनं तुम्ही कम्युनिकेशन करू शकत नाही. हा, इथं जर मी पीसीच्या ऐवजी दुसरा एक मायक्रो कंट्रोलर वापरला, हा मायक्रो कंट्रोलर नंबर 1 आणि हा मायक्रो कंट्रोलर नंबर 2 असं जर असेल तर मात्र मी दोघांमध्ये नॉन स्टँडर्ड बॉड रेट कम्युनिकेशन करू शकतो, नो प्रॉब्लेम. कारण मायक्रो कंट्रोलरला चालतंय 1000 पाठवला डेटा बिट्स पाठवल्या तरी, आणि ह्याला पण चालतंय 1000 ऍक्सेप्ट केलं तरी. करेक्ट, सो इफ यू आर युझिंग 2 मायक्रो कंट्रोलर्स यू कॅन कम्युनिकेट सिरियली ऑर यू कॅन हॅव सिरियल कम्युनिकेशन, यू कॅन एस्टॅब्लिश सिरियल कम्युनिकेशन विथ नॉन स्टँडर्ड बॉड रेट्स ऑल्सो. स्टँडर्ड तर तुम्ही करू शकता स्टँडर्ड बॉड रेटनं, परंतु नॉन स्टँडर्ड बॉड रेटनं पण करू शकता, नो प्रॉब्लेम. परंतु तुम्ही जर मायक्रो कंट्रोलरच्या ऐवजी पीसीच वापरणार असेल, पर्सनल कॉम्प्युटरच वापरणार असेल किंवा लॅपटॉपच वापरणार असेल तर मात्र तुमच्यावर बंधन राहणार की तुमचा मायक्रो कंट्रोलर हा स्टँडर्ड बॉड रेटनंच कम्युनिकेशन करेल. कारण तुम्ही पीसी बरोबर करताय, कॉम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करताय, तुम्हाला स्टँडर्ड बॉड रेटनंच कम्युनिकेशन करावं लागेल. नॉन स्टँडर्ड बॉड रेट इज नॉट ऍक्सेप्टेड बाय द कम्प्युटर सिस्टम, इट ओनली ऍक्सेप्ट द स्टँडर्ड बॉड. So with this I will end my session. I will end my session. We will stop here. Kunala kai
शंका असेल तर विचार। झालं ते समजलं का सगळं मी काय म्हणून बोलत होतो? समजतंय पण नोट्स मध्ये कसले येते नेमका लिहिताना? नोट्स देतो तुम्हाला, नोट्सची काळजी करू नका। नाही ते लिहून काढायचं असल्यामुळे ते कस काढायचं ते समजत नव्हतं। नाही नाही तुम्हाला नोट्स देणार आहे मी माझ्या। पण बर, माझ्या नोट्स आहेत का तुमच्याकडे? हा नाही, तुमच्या नाही। हा तर माझ्या नोट्स मी त्या ह्याच्यामध्ये ठेवतो, झेरॉक्स सेंटरला। कोणत्या तुम्हाला पाहिजे त्या झेरॉक्स सेंटरला ठेवतो, किंवा मी तुमच्यापैकी कोणाकडे तर देतो, तुम्ही ते त्याचे झेरॉक्स काढून सगळ्यांनाच द्या मग, ज्यांना ज्यांना पाहिजे। बरोबर, माझ्याकडे नोट्स तयार आहेत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, नोट्सचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला। पीडीएफ पाठवले तर होईल। हा पीडीएफ पाठवले तरी होईल, मग झेरॉक्स सेंटरला देता येते। पीडीएफ पीडीएफ आता मला आता कॅमेरावर निघते का नाही कोणाला माहित, जरा इमेज चांगलं। मग एक कॉपी तुमच्याकडे असलेली तेच करतो, हार्ड कॉपी। हा हार्ड कॉपीच हे करू आपण, तुम्ही त्याचे झेरॉक्स काढून घ्या वाटलंच तर। हो हा, आणि त्या लिहून पण घ्या। हा नाहीतर काय करता तुम्ही, झेरॉक्स तसेच ठेवता आणि तुम्ही लिहितच नाही स्वतः, असं होत तसं नाही करायचं। मी माझे जरी झेरॉक्स असले तरी तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे, नुसत्या माझ्या नोट्स मिळाले म्हणजे झालं असं नाही ना। तुम्हाला माझ्या नोट्स तुमच्या हाताने स्वतःला लिहावे लागतील तुमच्या वहीमध्ये, त्यावेळेस ते एक रिव्हिजन होईल पूर्ण, आणि तसं झाल्याशिवाय तुम्हाला ते पूर्ण करणार आहे नाही, असं होईल। बरं, आता जे मी शिकवत होतो ते समजलं का? सिंक्रोनस कम्युनिकेशन, सिंक्रोनस कम्युनिकेशन, स्टँडर्ड बॉड रेट्स, नॉन स्टँडर्ड बॉड रेट्स, हे सगळं काय आलं? हे सगळं टेक्निकल लँग्वेज असते, ही टेक्निकल लँग्वेज आपल्याला माहीत असायला पाहिजे, बिकॉज इलेक्ट्रॉनिक्स इज अ टेक्निकल सब्जेक्ट, इट इज नॉट अ नॉन टेक्निकल सब्जेक्ट। इलेक्ट्रॉनिक्स हा इंजिनिअरिंग मधला सब्जेक्ट येतो, तसा सायन्स मधला तर आहेच पण इंजिनिअरिंग मध्ये येतो, त्याच्यामुळे तो टेक्निकल सब्जेक्ट झालेला आहे, आणि त्याच्यामुळं त्याची लँग्वेज जी असती ती जवळजवळ टेक्निकल लँग्वेज असते। तर या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज मी वापरल्या होत्या, सिंक्रोनस असिंक्रोनस, स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड, बॉड रेट, व्हॉट इज बॉड रेट, ऑल दीज टर्मिनॉलॉजीज आर टेक्निकल टर्मिनॉलॉजीज। सो इन एव्हरी चॅप्टर यू विल हॅव सच टर्मिनॉलॉजीज which are called as technical terminologies which you will have to study, which you will have to understand first of all. Okay, so can anybody tell me what is baud rate? What is baud rate? Sanga. Sending kiwa receiving cha bit cha speed. सेंडिंग किंवा रिसिव्हिंग, हा स्पीड म्हणजे ऍट अ टाइम किती बिट्स जातात आपले ऍट अ टाइम कंट्रोलर कडून, ऍट अ टाइम पर सेकंडला किती बिट्स जातात? हा फार जपून वापरावी लागती लँग्वेज आपली। हा पर सेकंडला किती बिट्स जातात ते म्हणजे बॉड रेट। हा एका सेकंदामधनं आपण कंट्रोलर मधनं किती बिट्स बाहेर पाठवल्या जातात किंवा किती बिट्स रिसीव्ह केल्या जातात एका सेकंदामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज द बॉड रेट। करेक्ट, कॅन यू टेल मी नाउ द डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस कम्युनिकेशन? गोटकिंडी सांगा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस अँड असिंक्रोनस? सिंक्रोनस मध्ये आपल्याला खात्री असती, असिंक्रोनस मध्ये खात्री देऊ शकत नाही आपण। आपला डाटा रिसीव्ह केलाय का नाही, तो पोहोचलाय का नाही। आणि असिंक्रोनस मध्ये
त्याच्यामध्ये आपण फक्त सेंड करू शकतो, पोहोचलाय का नाही याची माहिती आपल्याला नसती सर. बरोबर आहे, बरोबर आहे. तिसरं, व्हॉट इज स्टँडर्ड बॉड रेट अँड व्हॉट इज नॉन स्टँडर्ड बॉड रेट, कुलकर्णी सांगा. कुलकर्णी आहेत का? कुलकर्णी लाईव्ह आहेत का? काही दिसत नाही त्यांचे. बर, दिवे सांगा. दिवे, हा सर, व्हॉट इज स्टँडर्ड बॉड रेट अँड व्हॉट इज नॉन स्टँडर्ड बॉड रेट, याबद्दल याची माहिती सांगा. मी आताच एक्सप्लेन केलं ना, स्टँडर्ड बॉड रेट आणि नॉन स्टँडर्ड बॉड रेट. का नाही कळाल तुम्हाला? नाही सर, कळालच नाही. बॉड रेट वगैरे हे कळालं का? बॉड रेट कशाला म्हणायचं? ते माहीतच पाहिजे ना. तुम्ही किती बिट्स एका सेकंदामध्ये बाहेर पाठवताय किंवा बाहेरून रिसीव्ह करताय, त्याला आपण बॉड रेट म्हणतो. मग त्यामध्ये दोन प्रकारे आहेत बॉड रेट मध्ये, नॉन स्टँडर्ड आणि स्टँडर्ड बॉड रेट. स्टँडर्ड बॉड रेट म्हणजे काही फिगर्स आहेत ज्या IEEE या कमिटीनं दिलेले आहेत, त्या फिगर्सना आपण स्टँडर्ड बॉड रेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल 300, 600, 1200, 2400, 4800, 9600 ह्या ज्या फिगर्स आहेत ह्या सगळ्या स्टँडर्ड बॉड रेट फिगर्स आहेत. दे आर गिव्हन बाय आवर IEEE स्टँडर्ड्स कमिटी. या फिगर व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या फिगर्स असतील, समजा मी 1000, 2000, 5000 म्हटलं, ह्या काही स्टँडर्ड बॉड रेट नाही आहेत, ह्या नॉन स्टँडर्ड बॉड रेट. करेक्ट. 1200 बॉड रेट आहे म्हणजे 1200 बिट्स एका सेकंदामधनं बाहेर पडतात किंवा 1200 बिट्स एका सेकंदामध्ये रिसीव्ह केल्या जातात, त्याला आपण 1200 बॉड रेट म्हणतो. 1200 ही फिगर स्टँडर्ड मध्ये येते म्हणून त्याला स्टँडर्ड बॉड रेट म्हणायचं. मी जर 1000 बिट्स बाहेर टाकल्या, बाहेर पाठवल्या एका सेकंदामध्ये, किंवा 1000 बिट्स ऍक्सेप्ट केल्या एका सेकंदामध्ये, तर तो स्टँडर्ड बॉड रेट होईल का? नाही, कारण 1000 ही फिगर स्टँडर्ड बॉड रेट मध्ये येत नाही. स्टँडर्ड बॉड रेट मध्ये 1200 येते, 2400 येते, 600 येते, 4800 येते, 96 येते. डबल डबल करत जावा ना, 300 दुप्पट 600, 600 दुप्पट 1200, 1200 दुप्पट 2400, 2400 दुप्पट 4800, 4800 दुप्पट 9600, या ज्या फिगर्स आहेत याला आपण स्टँडर्ड बॉड रेट म्हणतो. दिवे लक्षात आलं का? हो सर. सांगा आता, what do you mean by standard baud rate and what is non standard baud rate? Sanga. Atta sangitlela sanga ki mi atta kay sangitla. अजून नाही कळालं. ठीक आहे, थोडस म्हणजे अभ्यास करावा लागेल तुम्हाला त्याचा. मी आता माझ्या याच्या पद्धतीनं मी शिकवलं सगळं, त्याच्यापेक्षा सोपी लँग्वेज अजून मी काय वापरणार. ही सर्वात सोपी लँग्वेज मी वापरली टेक्निकल याच्यामधली, याच्यापेक्षा सोपी लँग्वेज वापरता आपल्याला नाहीच आहे कुठली तेवढी. अगदी
लेमॅन लँग्वेज मध्ये मी सांगितलंय, लेमॅन लँग्वेज. सो नाव यू स्टडी इट अगेन, वेन यू गेट द नोट्स यू अगेन स्टडी दिस नोट्स प्रॉपरली, यू विल अगेन अंडरस्टँड वॉट आय हॅव टोल्ड यू इन द लेक्चर. ओके, थोडं रिव्हिजन करत जावा, थोडं इंटरनेटवर सर्च करत जावा. मी आज समजा आज शिकवले, आज काय काय शिकवलं सरांनी बाबा, सिंक्रोनस कम्युनिकेशन, असिंक्रोनस कम्युनिकेशन, स्टँडर्ड बॉड रेट, व्हॉट इज बॉड रेट, व्हॉट इज नॉन स्टँडर्ड बॉड रेट, व्हॉट इज स्टँडर्ड बॉड रेट, जरा सर्च करत जावा ना गुगलवर, तुम्हाला बरेच त्याचे युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ मिळतील बरेच, ते पण बघत जावा. ठीक आहे, तर असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याची माहिती काढायची, ऐकायची, जी चांगली वाटते ती लिहून घ्यायची, अशा प्रकारे आपले नोट्स पण अपडेट करत राहायचं. फक्त माझ्यावर अवलंबून नाही राहायचं, तुम्ही तुमचे सोर्सेस जिथनं इन्फॉर्मेशन मिळू शकतं तुम्हाला मॅक्झिमम, ते सगळे सोर्सेस तुम्ही वापरा. युट्यूब आहे, युट्यूब इज द बेस्ट सोर्स, तिथं तुम्हाला पाहिजे ते लेक्चर मिळत, पाहिजे त्या टॉपिकवर मिळत, तुम्ही नुसतं टाईप करा तिथं आणि सर्च म्हणा, तुम्हाला युट्यूबवर भरपूर लेक्चर मिळत. ठीक आहे, जे लेक्चर तुम्हाला चांगलं वाटेल ते बघा आणि त्यातल्या नोट्स काढा, जेवढ्या जमतील तेवढ्या काढा, अपडेट्स करा. माझ्या नोट्स तर आहेतच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून काही अधिकची माहिती मिळाली तुम्हाला तर ती पण त्यामध्ये इन्क्लूड करायची नोट्समध्ये, आणि तुमच्या नोट्स अपडेट करत राहायचं सारखं. भरपूर काम आहे आपल्याला, काम नाही असं नाही. ठीक आहे, रोज जरी आपण एक एक टॉपिक हुडकत बसलो युट्यूबवर आणि गुगलवर तर आपल्याला भरपूर त्याचं नॉलेज मिळतं, भरपूर नोट्स पीडीएफ पाहिजे तेवढं पीडीएफ अवेलेबल आहेत. हे पण आपलं काम आहे, सायमल्टेनियसली ते पण तुम्ही हुडकत राहायचं, सर्च करत राहायचं. ओके, सो यू हॅव टू बी व्हेरी ऍक्टिव्ह. आता ऑनलाईन सगळं डिजिटल झालेलं आहे, सगळं आहे तुमच्याकडे, सोयी आहेत सगळ्या. आमच्या काळात काही नव्हतं, मोबाईलच नव्हता, साधा फोन होता, लँडलाईन तो सुद्धा, त्याच्यामुळे कम्युनिकेशनचं किंवा असं माहिती मिळवायचं काही साधनच नसायचं. कंपल्सरीली लायब्ररीत जाणे किंवा एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जाणे मोठ्या, तिथं कुठली पुस्तकं मिळतात का बाबा, चांगली पुस्तकं ते बघणे, हुडकणे, विकत घेणे, हे करावं लागायचं आम्हाला. आता तुमच्या काळात फार चांगलं आहे, सगळ्या सोयी आहेत, घरी बसून सगळं तुम्हाला मिळतंय, कुठं जायची गरज नाही, काय नाही, डिजिटल नोट्स सगळ्या तयार आहेत, पीडीएफ तुम्हाला लगेच मिळतात, अवेलेबल आहेत. पण तुमची तयारी पाहिजे ना सगळी घ्यायची, ती तुम्ही त्याबरोबर तेवढं ऍक्टिव्ह राहावं लागतं तुम्हाला. पण तुम्हाला सगळ्या सोयी अवेलेबल आहेत, सगळ्या सोयी सुविधा आहेत, त्याचा तुम्ही वापर करायचा चांगला. ठीक आहे, दिवसभर आपण काय करतो, काय रुटीन आहे आपलं दिवसभर, पिरियड झाले तीन, दोन तीन काय असतील ते, त्यानंतर दिवसभर आपण काय करतो सांगा, जाळते काय करता दिवसभर, रुटीन सांगा, खरं खरं सांगायचं, खोटं नाही. जाळते सांगा, गुटकिंडी सांगा, म्हणजे आपल्या आपण सेल्फ अनालिसिस केली ना किंवा आपण किती युटिलाइज करतोय आपला टाइम किंवा आपला मोबाईल, आपण किती चांगल्या गोष्टीसाठी युटिलाइज करतोय आपला मोबाईल. व्हॉट्सअप बघणे हे बघणे हे काय आपलं एम नाहीये, बरोबर आहे. व्हॉट्सअप वगैरे ठीक आहे, ते मेसेज साठी मेसेज मिळत राहतात आपल्याला, त्यासाठी ठीक आहे, परंतु सगळा वेळ त्याच्यातच घालवणे, नाहीतर कुठले तर व्हिडिओ बघत बसणे, ते पण ठीक आहे. एखादा तास करमणुकीचं पण केलं पाहिजे, नो डाऊट. तुम्ही अगदी ठरवून करा, एक दोन तास मी व्हॉट्सअप शिवाय दुसरं काय करणार नाही, ओके, एक दोन तास मी व्हिडिओ बघणार, गाणे बघणार, ओके, ठीक आहे. परंतु काहीतरी तीन चार तास जे राहतात शिल्लक, हे करून सुद्धा, ते मात्र आपले प्रॉपरली युटिलाइज झाले पाहिजे.
त्यावेळेस मात्र आपण थोडस लक्ष देऊन करायचं की आज कुठला टॉपिक झाला आपला, त्याच्या काय नोट्स मिळाल्या, त्याचे फोल्डर्स बनवायचे आपल्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये फोल्डर्स बनवता येतात. त्या नोट्स सगळ्या एका फोल्डरमध्ये टाकून द्यायच्या, त्याला फोल्डरला नाव द्यायचं प्रॉपरली, कशाच्या नोट्स आहेत त्या. समजा ओपीएमएचा ऍडर असेल, ओपीएमएचा सबट्रॅक्टर काय असेल, ते तुमचं जो टॉपिक असेल त्या टॉपिकचं नाव द्यायचं त्या फोल्डरला. त्या फोल्डरमध्ये सगळ्या पीडीएफ किंवा तुमचे जे काय युट्यूबचे हे आहेत लिंक्स आहेत ते सगळ्या त्यामध्ये सेव्ह करायच्या. अशा प्रकारे तुम्ही एक लायब्ररी तुमची बनवू शकता नोट्स, मोबाईल लायब्ररी. तुमच्या मोबाईलमध्येच आहे सगळं, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही नुसतं क्लिक करायचं की ऐकायचं. हे नवीन कन्सेप्ट आहे, हे तुम्ही युटिलाइज केले पाहिजे. आमची पिढी फार जुनी, ठीक आहे, तुमची पिढी अगदी नवीन आहे. आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरता आली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे वापरता आली पाहिजे. सो यू शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. येते लक्षात? सो ठीक आहे, आपण थांबू आता, मीटिंग एंड करू. तुम्ही काय करा, तुमचा पुढचा पिरियड असेल तर पुढच्या पिरियडला हे करा, लॉग इन करा. यू कॅन लीव द मीटिंग, नो प्रॉब्लेम.